नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेती संबंधातील बातम्या आताच्या घडामोडी या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट राज्यातील तापमानात सातत्याने चढउतार होत आहे कधी थंडीचा कडाका तर कधी ढगाळ वातावरण जाणवत आहे या तापमानातील चढउतार शेती पिकांवर देखील परिणाम होत असल्याचे चित्र आहे दरम्यान बारा तेरा आणि चौदा फेब्रुवारी दरम्यान राज्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे यामुळे उत्तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सध्या जागतिक तापमान वाढवं बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या दुष्परिणामाला सामोरे जावे लागत आहे जल वायू ध्वनी प्रदूषणाचे गंभीर परिणाम होत आहेत त्यामुळे पंचमहाभूताच्या संरक्षणाबद्दल जनजागृती आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी हा महोत्सव अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्य कार्यक्रमाच्या वेळी केलेले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी मोदी सरकारने पी एम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे आता या योजनेचा तेरावा हप्ता लवकरच जारी होणार आहे याआधी टपाल विभागाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोहीम सुरू केली आहे यामध्ये विभागाकडून शेतकऱ्यांना या योजनेबाबत मदत दिली जाणार आहे मोदी सरकारच्या या योजनेचा लाभ आठ पॉईंट बेचाळीस कोटी शेतकऱ्यांना मिळत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सशक्त शेतकरी समृद्ध राष्ट्र दोन हजार तीनशे एकोणसाठ किसान रेल चालवून सुमारे सात पॉईंट नऊ लाख टन फळे आणि भाजीपाला यासारख्या नाशवंत वस्तूचा कालबद्ध वाहतूक होत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे चालू आठवड्यात म्हणजे सोमवार ते शुक्रवार या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात सुधारणा पाहायला मिळाली कापूस वायदे आणि प्रत्यक्ष खरेदीतील दर काहीसे वाढले होते तर चीनसह इतर देशाकडून कापसाला मागणी वाढत आहे भारतातून ही निर्यात सध्या सुरू झालेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघानं द्राक्षाचे नवीन वाण विकसित केलं आहे पुण्यातील मांजरीच्या फार्म प्रयोगशाळेत हे नवे द्राक्ष वाण विकसित केले आहे विकसित करण्यात आलेलं नवीन वाण हे सुगंधी लाल रंगाचे आहे गेल्या तीन ते चार वर्षापासून या वाणाचा संशोधनाचं काम सुरू होतं चालू हंगामात हा द्राक्ष प्लांट काढलेला आला आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन उत्कृष्ट रंग उत्कृष्ट चव वजन आणि सुवासिक द्राक्ष प्रजाती विकसित करण्यात द्राक्ष बागायतदार संघाला यश आलेला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे देशातील गव्हाचे दर कमी करण्यासाठी सरकारने बफर स्टॉकमधील गहू खुल्या बाजारात विकण्यास सुरुवात केली आहे मात्र तरीही गव्हाचे दर अपेक्षेप्रमाणे कमी झाले नाहीत त्यामुळे सरकारने गहू लिलावात आरक्षित किंमत ही कमी केलेली आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याला मा चांगली मागणी आहे दरही तेजीत आहेत त्यामुळे भारतातून मका निर्यात वाढली सध्या देशातील बाजारात मक्याचे दर भावापेक्षा जास्त आहेत पुढील दीड महिन्यात रब्बीतील मका बाजारात येईल मात्र निर्यातीसाठी मागणी असल्याने मक्याचे दर टिकून राहू शकतात असा अंदाज या ठिकाणी जाणकारांनी व्यक्त करण्यात आलेला आहे ही।, ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सध्या देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे अन्नधान्याच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गहू तांदूळ मका भरडधान्याचा साठा पुरेसा उपलब्ध आहे तसेच दूध उत्पादनात भारताचा पहिला क्रमांक आहे असं केंद्रानं सांगितलं आहे अशातच देशातून अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात निर्यात देखील वाढली आहे केंद्र सरकारने निर्यातीच्या संदर्भातील ही माहिती देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुगू यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा